खडकलाट येथे भाजपला मतदारांचा वाढता पाठिंबा विश्वनाथ कमते यांचा विश्वास नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील मतदारांचा भाजपच्या उमेदवारांच्याकडे वाढता पाठिंबा पाहता पुढील काळात आपल्याला नक्कीच मोठे यश मिळेल पण त्यासाठी कार्यकर्त्यांनी खासदार अण्णासाहेब जोल्हे मंत्री शशिकला जोल्हे विधान परिषद सदस्य महांते कवटीमठ यांच्यासह सर्व भाजप नेत्यांच्या सहकार्याने ग्राम विकासाला चालना द्यावी असे आवाहन हाल शुगर संचालक व कर्नाटक शुगर फेडरेशनचे संचालक विश्वनाथ कमते यांनी केले ते कमते कुटुंबियांतर्फे आयोजित सत्कार समारंभात बोलत होते अध्यक्षस्थानी तात्यासाहेब पाटील गाव कामगार पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून काशीनाथ कमते हे उपस्थित होते मिथून अंकले यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले भाजप प्रणित पॅनेलमधून निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये राजू नाईक भारती विलास माळगे वर्षा संजय हरणे सुनील पाटील अश्विनी रमेश कूट चन्नाप्पा थरकार वत्सला खोत रुपाली संदीप झिपरे सुधाकर हेगडे व उमेश घाटके यांचा समावेश आहे विश्वनाथ कमते पुढे म्हणाले गेल्या निवडणुकीत भाजपचे फक्त चारच उमेदवार निवडून आले होते पण यावेळी तब्बल दहा उमेदवारांनी विजयी पताका उडविल्या आहेत काही उमेदवार काही अल्पमतात पराभव झाले असून या पराभवाला आपण खचून न जाता गावाच्या विकासात नेहमी सक्रिय राहावे असे सांगितले यावेळी तात्यासाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून सर्व विजय उमेदवारांचे कौतुक केले यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्या सुनीता कमते सचिन कमते काशीनाथ संकाजे शंकर आवडखान बाळासाहेब कमते सुधाकर कमते विठ्ठल माळगे काका वदडी मारुती धुमाळ महेश अंकली टी आर पाटील केरबा नावलगी संदीप झिपरे राजू झिपरे लखन पाटील सुंदर पाटील सचिन माळी गंगाधर कूट राजू मसाळे संजय आवडखान मल्लप्पा आवडखान सलीम कासार अनिल खोत आप्पासाहेब मायन्ना साहेबलाल तहसीलदार बाळासाहेब फराळे कल्लप्पा गावडे आदीसह कुस्ती कमिटी पी के संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते